वेलकम टू गंगन परिवार व्लॉग्स। तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आता 22 तारखेला रक्षाबंधन आहे बरोबर, तर आपण बनवणार आहोत एक स्वीटशी छानशी गोड रेसिपी। तर त्या रेसिपीचं नाव आहे बेसनाचे लाडू। तर एकदम इन्स्टंट बेसनाचे लाडू कसे बनवले जातात ते तुम्हाला मी सांगते, आणि त्याचबरोबर खूप कमी वेळामध्ये होतात आणि खायला खूप छान लागतात, सगळ्यांना आवडतच असतील बेसनाचे लाडू। तर चला पाहूया बेसनाच्या लाडूची रेसिपी। बेसनच्या लाडूसाठी लागणारं साहित्य इकडे मी घेतलेलं आहे, तर तुम्हाला सांगते हे आहे तूप आहे, हे ड्रायफ्रुट्स आहेत, काजू बदाम छोटे छोटे कट केले आहेत आपण। इथे पाऊण वाटी पिठी साखर वाटून घेतले मी मिक्सरमध्ये आणि ती थोडीशी जाडसर वाटले। तर इथे वेलची पूड आणि हे एक वाटी बेसन। तर मला जास्त लाडू नाही बनवायचे आहेत, थोडेसेच लाडू बनवायचे आहे, तर त्याप्रमाणे मी इथे सामान घेतलं आहे। तर याचे प्रमाण म्हणजे हे 15-16 चमचे आहेत बेसनाचे छोटा स्पून, आणि इकडे 10-12 चमचे साखरेचे, तर असं याचं प्रमाण आहे। तर आपण आता बेसनाचे लाडू बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी इकडे मी साहित्य घेतलेलं आहे तूप आहे, तर इथे मी कढई ठेवलेली आहे गरम करायला, तर त्यामध्ये तूप टाकणार आहोत। तर हे तूप पूर्ण मेल्ट झाल्यानंतर आपण यामध्ये बेसन टाकणार आहोत, ते आधी मेल्ट होऊ दे। तर आपलं सगळं तूप जे आहे ते इकडे मेल्ट झालेलं आहे। तर आपण आता ही बेसन ची वाटी आहे तर त्यामध्ये बेसन ऍड करून घेणार आहोत। आणि हे लगेच असं चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे। आणि एक गोष्ट सांगते तुम्हाला, इकडे हे जे बेसन मी यामध्ये टाकलंय ना, तर त्याला भाजायला खूप वेळ लागणार आहे आपल्याला, एक 10 मिनिटं तरी लागतील। आणि बेसन छानपैकी आपण भाजून घेणार आहोत। आता बेसनचा कलर ही फर्स्ट स्टेज आहे, तुम्ही बेसनचा कलर बघू शकता। तर तुम्ही बेसनचा कलर बघू शकता, आता हा येल्लो आहे बेसनचा कलर, पण जेव्हा हे पूर्ण भाजलं जाणार तेव्हा याचा कलर तुम्हाला वेगळा दिसेल। बेसनचे लाडू बनवताना थोडी मेहनत लागते पण नंतर त्याचं फळ भेटतं, म्हणजे ते खायला खूप छान लागतात। तर अशा चमच्याच्या साह्याने हे असं जर त्याच्या गुठळ्या होत असतील तर ते अशा फोडत फोडत न्यायच्या। कलर जो आहे तो खूप असा मस्त दिसतोय आणि चांगलं आपलं बेसन भाजलं गेलेलं आहे। तर आपण अजून एक चमचा इकडे तूप टाकणार आहोत। तर तुपामुळे बेसनाचे लाडू अजून छान सुंदर लागतात। तर मी इकडे एक चमचा तूप टाकलेला आहे। बघा तुम्ही कलर बघू शकता याचा। तर अजून 1/2 चमचा मी तूप टाकते यामध्ये। एकदम अति पण तूप न टाकायचं, जेवढं आपल्याला लागेल तेवढंच तूप टाकायचं आहे। आणि बेसनाचे लाडू करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेवढं तुमचं बेसन भाजलं जाईल तेवढेच तुमचे लाडू खायला खूप सुंदर लागतात। एक तुम्हाला तुमचे बेसनाचे लाडू एकदम असे तायेला चिकटले नाही जाणार, यासाठी मी एक तुम्हाला ट्रिक सांगते। तर ती ट्रिक अशी आहे, तर हे
जे पाणी आहे, तर पाण्याचा हपका आपण या बॅटर मध्ये म्हणजे जे बेसनाचं जे सारण आहे त्याला मारणार आहोत. एवढं सगळं पाणी नाही टाकायचं, एकदम हलकं असं शिंपडायचं आहे फक्त. तर जरा बेसन अजून व्यवस्थित तूप सोडू दे, मग आपण त्यामध्ये ते टाकूया. आणि हे चमच्याच्या साह्याने हा जो पोर्शन आहे त्याने असं असं करायचं, म्हणजे जे काही बेसनाचे दाणे झालेले असतील तर ते नाही होणार. तर इकडे मी आता पाण्याचा हपका मारून घेते. जास्त पाणी नाही टाकायचंय, मी थोडंसंच एकदम टाकलंय पाणी. तर त्याचबरोबर अजून एक सिक्रेट इंग्रेडियंट आहे आपला, तर हे आहे केसर फूड कलर. तर एकदम हलकासा मी टाकते यामध्ये, एकदम हलका, म्हणजे एकदम आपले हॉटेलसारखे बेसनचे लाडू दिसतील. आणि व्यवस्थित मिक्स करायचं. तर हे जे ड्रायफ्रुट्स आहेत तर मी आज यामध्ये ड्रायफ्रुट्स ऍड करते. तर हे जे बेसनाचं मिश्रण आहे आपण लाडूसाठी जे तयार केलं, तर ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि त्याला पूर्णपणे थंड करायचं आहे. आणि थंड झाल्यानंतरच त्यामध्ये आपण जी पिठी साखर आहे तर ती ॲड करणार आहोत. तर याला आपण एक 10 ते 15 मिनटं थंड व्हायला ठेवूया. तर इकडे आपलं पूर्ण बेसनचं जे मिक्सचर आहे तर ते व्यवस्थित असं थंड झालेलं आहे. बघा, मी तुम्हाला हाताने दाखवते, व्यवस्थित असं थंड झालंय. तर यामध्ये आपण आता वेलची पूड ऍड करून घेणार आहोत. तर मी थोडीशी वेलची पूड यामध्ये ऍड करते एक फ्लेवर येण्यासाठी वेलचीचा. तर वेलची पूड ऍड केल्यानंतर ही जी पिठी साखर आहे तर ती आपण ऍड करणार आहोत. आणि थोडी थोडीच ऍड करायची, जास्त सगळी एकत्र नाही टाकत आहे मी, तर थोडी थोडी अशी ऍड करून घ्यायची. आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि सगळीकडे बेसनाचा वास पसरलेला आहे, सुगंध एकदम, कारण की त्याचं आपण भाजण्यावरती असतं, जसं तुम्ही भाजाल तर तेवढेच लाडू चविष्ट लागतात. आणि हाताच्या साह्याने बघा हे असं करून घ्यायचं मिक्स व्यवस्थित एकदम. तर मी अजून थोडीशी पिठी साखर यामध्ये ऍड करते. आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. तर जे आहे बेसनाच्या लाडूसाठी तर मी व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपण याचे आता लाडू बनवायला सुरुवात करूया, लाडू वळायला. आणि एकदम हाताला बघा, चिकटत सुद्धा नाही आहे, पटकन असं याची मूठ बनते, म्हणजे याचा लाडू मस्तपैकी वळला जाईल. तर आता मी तुपाचा हात असा घेते, थोडस हाताला असं तूप लावून घ्यायचं. बघा, असं हाताला तूप लावून घ्यायचं आणि लाडू वळायचे.
आणि हे काजूचं काप असं मी वरती लावते आणि छान असा लाडू वळायचा। पटकन वळला जातो, अगदी 30 सेकंड मध्ये हा वळला जाईल। बघा लाडू मी तुम्हाला दाखवते, याचा तुम्ही याना बर्फी सुद्धा बनवू शकता। बर्फीचा सुद्धा शेप देऊन त्याला व्यवस्थित थापण्याची बर्फी सुद्धा खूप छान लागेल। बघा आपला लाडू इकडे तयार आहे, तर मी एक एक करून हे लाडू असे साईडला ठेवून देते। खायला खूप म्हणजे खूप चविष्ट लागतात हे लाडू, आणि पटकन वळून होते। बघा माझ्या हाताला चिकटत सुद्धा नाहीये, खूप छान वळला जातोय लाडू। म्हणजे एज अ मिश्रण जे आहे आपण बनवलंय ते चांगलं झालेलं आहे, ज्या अर्थी आपले लाडू चिकटले नाही जातात आणि छानपैकी वळले जातात। हे बघा आपला लाडू इकडे वळून तयार आहे। तर बघा तुम्ही इकडे बघू शकता आपले सगळे लाडू वळून झालेले आहेत आणि खूप सुंदर दिसतात। आणि हे काय माहिती रक्षाबंधन पर्यंत राहतील की नाही, आत्ताच तेवढे सुंदर दिसतात ना। तर इकडे बघा आमच्या कृष्णाचा हात लाडूवर गेलेला आहे आणि हळूच तिने लाडू उचललाय, आता ती खाऊन आपल्याला सांगेल कसा झालाय। मस्त झालाय नक्की, खोटं नाही सांगत आहेस ना। बघू तो कसा दिसतो आतून टेक्स्चर, हा छान दिसतोय, असं चिकटत नाहीये ना। आता खाऊ दे ती संपूर्ण लाडू। लाडू मी टेस्ट करून बघते स्वतः। मसाला खूप छान झालाय आणि चिकटत सुद्धा नाहीये तो। तर नक्की कमेंट करून सांगा लाडू कसा झालाय, आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।